ते त्यांनाच विचारलं पाहिजे का प्रचारात नव्हते, त्यांनी त्यांचं ऐकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ऐकत नाही म्हणजे मी काय केलं, मिळालेला लाल दिवार तितकंच ताकदीनं राजीनामा दिला. एसटीने गावाकडे आलो, बसने आलो, राजू शेट्टींच्या एका शब्दावर. त्यांनी जसं जसं म्हटलं तसं तसं मी करत गेलो. पण आता मात्र जनता थांबायला तयार नव्हती. जनतेने सांगितलं की त्यांना कुणासोबत युती आघाडी करायची करू द्या, पण तुम्ही मात्र यावेळेस थांबू नका. आता खिशाला बिल्ला लावलेला आहे बघा शेतकरी संघटनेचा. आहेच ना, तुम्ही संघटनेत आहेत मग? आहेच ना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचीच आहे ना. कारण ही संघटना वाढवण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं आहे. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, घरदार उद्ध्वस्त केलं आम्ही. आम्ही कधी कुटुंबाला वेळ दिला नाही, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो, जेलमध्ये गेलो. माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं आहे, रक्त सांडलं आहे, अनेक लोक शहीद झाले, त्याच्यातनंही संघटना उभी राहिली. त्यामुळे या संघटनेवर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचा सारखा अधिकार आहे. पण तुमचे नेते राजू शेट्टी काय प्रचारात दिसले नाही, फिरकले नाहीत का? बरं असं विसंगत कन्फ्युज आहेत लोक, काय विनसलंय का तुमच्यात? नाही, ते त्यांनाच विचारलं पाहिजे का प्रचारात नव्हते. त्यांनी त्यांचं ऐकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ऐकत नाही म्हणजे मी काय केलं? म्हणजे थांबायला सांगितलं थांबत नाही, तुम्ही लढवायची तयारी जर त्यांचंच ऐकलं म्हणून तर इतकी ही वेळ आली ना आमच्यावर. 2014 त्यांनी मला विधानसभेची तयारी करायला सांगितलं होतं. मी तयारी केली चिखलीतनं. पहिले लोकसभेची करायला सांगितलं, मग विधानसभेची तयारी करायला सांगितलं. भाजपसोबत युती झाली, ती जागा सुटली नाही. त्या जागेच्या बदल्यात मला महामंडळाचं अध्यक्षपद दिलं, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. त्यांनी मला फोन केला रात्री 3:30 की तू बंडखोरी करू नको, तुला आम्ही महामंडळाचा अध्यक्ष करू. राजू शेट्टीने मला सांगितलं की तुम्ही बंडखोरी करू नका, पक्षासोबत आपल्याला राहायचं आहे, आपल्या संघटनेच्या धोरणाने जाय. थांबलो, मिळालेला लाल दिवार तितकंच ताकदीनं राजीनामा दिला. एसटीने गावाकडे आलो, बसने आलो, राजू शेट्टींच्या एका शब्दावर. पण त्यांचा शब्द पाळत आलो ना. 19 त्यांनी मला लोकसभेची तयारी करायला सांगितलं. पहिले म्हणले माढ्यातनं करा, माढ्यातनं फिरलो 6 महिने. मग म्हणले बुलढाण्यातनं करा, मग बुलढाण्यातनं केली. मग काँग्रेस राष्ट्रवादीशी त्यांनी युती केली, त्या युतीची जागा काही त्यांनी मला सोडून दिली नाही. मग त्यांनी म्हटलं की आता तुम्ही बंडखोरी करू नका, थांबा पक्ष म्हणतो म्हणून. थांबलो, त्यांनी जसं जसं म्हटलं तसं तसं मी करत गेलो. पण आता मात्र जनता थांबायला तयार नव्हती. जनतेने सांगितलं की त्यांना कुणासोबत युती आघाडी करायची करू द्या, पण तुम्ही मात्र यावेळेस थांबू नका, कारण आम्ही तुमच्यासोबत आहे. जनतेच्या रेट्यामुळे मी निवडणूक लढलो. राजू शेट्टी असं का वागतात? तो तुम्हाला तयारी करायला सांगतात सातत्याने, ऐनवेळी तुम्हाला वेगळ्याच सूचना करतात, काय होतं राजू शेट्टी साहेबांना? त्याच्याबद्दल मी नाही सांगू शकत, तुम्ही त्यांना. तुम्ही जवळचे त्यांच्या, तुम्हाला फार त्यांचा स्वभाव माहिती आहे, ते असं का वागतात हल्ली? नाही, या युत्या आघाड्यांच्या खेळात सगळं नुकसान होतं हो कार्यकर्त्यांचं. काय होतं की एकदा यांच्यासोबत युती, एकदा त्यांच्यासोबत युती, मग इकडं युती, मग इकडं आघाडी. मग त्यात काय होतं, जे कार्यकर्ते स्वतंत्रपणाने निवडणुकीची तयारी करतात त्यांना ती सीट शेअरिंग नाही झाली, सीट नाही मिळाली, तर तो कार्यकर्ता आयुष्यातून उठू शकतो. लोकांचा विश्वास राहत नाही. आता होतंय काय, लोकांना वाटायचं की रविकांत तुपकर तयारी करतो आणि लढत का नाही, हा प्रश्न लोकांना पडायचा. म्हणजे काही दुसरी तर गडबड नाही, मायनेज तर होत नाही, पण लोकांना आम्हाला हे सांगताय, म्हणजे आम्ही सांगून सांगून थकलो की बाबा आमच्या पक्षाची युती झाली, आम्हाला जागा मिळाली नाही. आणि सातत्यानं कार्यकर्ता प्रस्थापितांच्या विरोधात लढताना त्या कार्यकर्त्याला जर तुम्ही एखादा कार्यक्रम नाही दिला तर तो कार्यकर्ता थकून जातो, डिप्रेस होतो. एक तर गाव पातळीवर सगळे नेते विरोधात, जिल्हा पातळीवर नेते विरोधात, आपला कार्यकर्ता फाटका असतो सहकारी, त्याला हे सगळं करायचं असतं, त्याला लोक नावं ठेवत असतात आणि अशा परिस्थितीत तो आपल्यासोबत राहतो. त्यामुळे त्यालाही वाटतं की आपला माणूस निवडून आला पाहिजे, कुठेतरी सभागृहात गेला पाहिजे, हा आशावाद प्रत्येकाला असतो.